ज्यांना बक्षीस मिळाले आहे त्यांची नावं घेतो आणि मग तिसरं प्राईज, दुसरं प्राईज आणि फर्स्ट प्राईज ज्यांना मिळाले त्यांची नावं घेतो. उत्तेजनार्थ प्राईज गौरव म्हात्रे, सौरभ म्हात्रे, वैभव गायकवाड, तिसरं प्राईज आहे अनन्या नाईक, त्याच्या पुढचे आहेत दुसरं प्राईज आल्हाद पालेकर, येतात. अरे अनन्या आले ना, मग तिने स्टेजवर प्राईज घ्यायला यायचंय ना. आल्हाद पालेकर आलेत ना, या आल्हाद पालेकर यांना सेकंड प्राईज मिळाले, 5,000 रुपयाचं प्राईज, प्रशस्ती पत्रक आणि स्मृतिचिन्ह सरबंध तर्फे. आल्हाद कुमारी अनन्या नाईक, तिसरं प्राईज ₹3,000, प्रशस्ती पत्रक आणि स्मृतिचिन्ह स्वरबंध तर्फे. आणि पहिलं प्राईज आहे प्रणव देहरकर, ₹7,000, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्ती पत्रक. आपण या तिघांची गाणी ऐकणार आहोत इंटरवल नंतर, आणि त्यांना प्रोत्साहित करायला आपण सगळ्यांनी इकडे इंटरवल नंतर हजर व्हायचं आहे. मी आपले प्रमुख पाहुणे किशोर देसाई यांना आपले विचार इकडे व्यक्त करण्याची विनंती करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भारत. मला खूप आवडला, माझ्याकडे जास्त शब्द नाही, फक्त धन्यवाद म्हणायचं. आणि असे म्हणजे कलाकार आहे, मला खूपच आनंद होते. आणि बस ह्या सर्वांचा मी आभार मानतो. आणि दुसरं काय म्हणायचं, बेस्ट ऑफ लक टू एव्हरी वन, खूपच आवडला. जय महाराष्ट्र. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, स्वरबंध तर्फे आम्ही समाजसेवा करतो, समाज कार्य करतो. या कार्यक्रमातून, अशा प्रकारच्या कार्यक्रमातून जो निधी गोळा होतो तो निधी विविध संस्थांना आम्ही मदत म्हणून देतो. या कार्यक्रमातून आपल्याकडे निधी गोळा झालेला आहे, तो निधी आपण नाना पालकर स्मृती समितीचे सचिव श्री किरण करळकर यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत. त्यांच्या नाना पालकर स्मृती समितीच्या डायलिसिस सेंटरसाठी 1,00,000 रुपयाचा संस्थेतर्फे धनादेश त्यांना देण्यात त्यांच्याकडे देत आहोत आपण. आमच्या आमचे देणगीदार श्रीराम प्रभुदेसाई, आमचे देणगीदार श्रीराम प्रभुदेसाई, अमोल केळकर, अप्पा वडावकर, सुरेश राव, विश्वास तेंडुलकर, श्रीमती सुनंदा जोशी, सुरेश सिसोदिया, श्रीमती अलका पुराणिक, डॉक्टर धनंजय केळकर, या सगळ्यांनी आणि आपण सर्वांनी जी इकडे तिकीट काढून आपण आलात, तिकडे आम्हाला देणगी दिली, आम्हाला सपोर्ट केलात, या आपण सगळ्यांनी मिळून जे पैसे दिलेले आहेत त्या सगळ्याचा एकूण आम्ही गोळाबेरीज केली आणि 1,00,000 धनादेश आपल्या या संस्थेतर्फे श्री किरण करळकर यांच्या हस्ते
नाना पालकर स्मृती समितीच्या डायलिसिस सेंटरसाठी आपण देत आहोत. मी डॉक्टर जयंत पटवर्धन यांना विनंती करतो की त्यांच्याकडे तो सुपूर्द करावा. आणखीन एक छान महत्वाची मला एक बातमी तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल. गेल्या वर्षी याच प्रकारच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर सुषमा पटवर्धन यांच्या परिक्रमा या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं. कैलास मानसरोवरला त्यांनी जी ट्रीप केली होती त्या संदर्भात त्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं. आमचे द्वारकानाथ संजगिरी यांच्याच हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं. या पुस्तकाला दादर माटुंगा कल्चरल सेंटरतर्फे पु ल देशपांडे पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आपण सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून सुषमा पटवर्धन यांचं अभिनंदन करूया. आणि यानंतर मी डॉक्टर जयंत पटवर्धन यांना त्यांचा मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. मनोगत नाही, मला फक्त एकच सांगायचं आहे की स्वरबंध ही संस्था आम्ही स्थापन केल्यानंतर संगीत हे माध्यम, कारण त्या संगीताचा प्रचार प्रसार आपल्या जुन्या संगीतकारांची गाणी सर्वांपर्यंत पोहोचावीत हा एक उद्देश होता. आणि हे संगीताचं माध्यम वापरून समाजसेवा हे आमचं गोल आहे. त्यामुळे आज खरं तर मला अपेक्षा होती की जास्त लोक येतील, कारण आपण या वेगळ्या कॉजसाठी हे आपण हा कार्यक्रम करतो आहे. पण तरीसुद्धा समाजसेवा, कारण आमचे मित्र आहेत ज्या मगाशी त्यांनी नावं वाचून दाखवली असे अनेक, त्यांच्याकडून मदत मिळाली, प्लस आपण संस्थेतर्फे हा 1 लाखाचा धनादेश देऊ शकलो. ह्याचा उपयोग डायलिसिसमध्ये, आता नाना पालकरमध्ये डायलिसिस जेव्हा करतात साधारण त्याचे कॉस्ट 850 होते, पण पेशंटना 350 रुपयामध्ये दिलं जातं. आणि त्यातसुद्धा जे गरीब पेशंट आहेत त्यांना फ्री डायलिसिस दिलं जातं. आणि त्या पैशाची तूट भरून काढण्यासाठी आपल्यासारख्याच लोकांनी जर मदत केली तर ही संस्था असंच कार्य करणार आहे. त्यांना आपण आणखीन मोठं कार्य करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे ही मी सर्वांना विनंती करतो. आता आपण 5 मिनिटाचं मध्यंतर करू, त्यानंतर आपले जे स्पर्धक आहेत 1 मिनिट त्यांची गीतं आपल्याला ऐकायची आहेत आणि कार्यक्रम पुढे चालू राहील. 1 मिनिट. डॉक्टर सुषमा पटवर्धनांचा जो पुरस्कार त्यांना मिळालेला आहे तो 26 जानेवारीला दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये संध्याकाळी 5 वाजता संपन्न होणार आहे. आपल्यापैकी ज्यांना तिथे हजर राहण्याची इच्छा असेल, तो सोहळा बघण्याची इच्छा असेल, आपण जरूर तिकडे येऊ शकता. मैं चाहूँगा थोड़ा आपके साथ हिंदी में बातें करूं. रवि साहब के लिए मन डोले तन डोले गाना जो हेमंता के वो असिस्टेंट थे, तो बीन असली बीन तो बजाई नहीं, लेकिन ये क्लेवलिन का और हारमोनियम का कॉम्बिनेशन है और वो हारमोनियम रवि साहब ने बराबर इक्वल लेवल में बजाया. वो आपको बताना था कि रवि साहब और कल्याण जी दोनों ने साथ में बजाया था. दूसरा, शम्मी कपूर जी जिस स्कूल में मैं पढ़ता था वहाँ शम्मी कपूर जी भी सीनियर थे, मेरे से 3 साल आगे थे. तो हम लोग बीच में जो मध्यांतर रहता है तो हम लोग साथ में खेलते थे, तो शम्मी साहब हमारे साथ क्रिकेट भी खेलने आते थे. वो उनको याद था. और एक बार ये चाइना टाउन का गाना था तो शमी साहब काला ड्रेस में आए, लाल चेहरा और काला ड्रेस, अच्छा लगते थे एकदम. आए और मुझे देखा, ओ किशोर, सबको मतलब बीच में सब लोग सब देखने लगे, किशोर का इतना क्या, सब लोग देखने लगे. तो बोले अच्छा लगा तुम आज. तो वहाँ रवि साहब को मालूम पड़ गया कि ये किशोर का शमी का दोस्ताना अच्छा है. तो उन्होंने जानबूझ के एक म्यूजिक मैंडोलिन का था वो ऑर्केस्ट्रा में शामिल नहीं किया. तो शमी साहब आए, रवि साहब ये किशोर का एक सोलो भी होना चाहिए. तो बोले आपका मान रखने के लिए किशोर को सोलो देता हूँ. तो फिर वो बिश्मिक का जो म्यूजिक था वो मैंने बजाया था, टन 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 टन, जो अभी सैन गुप्ता जी ने बजाया. ये ताजुब की बात है कि ये ऑर्केस्ट्रा कंडक्ट करना, इतना सब नोटेशन लिखना और साथ साथ मैंडोलिन बजाना, सैन गुप्ता को दाद देना चाहिए. बेस्ट लक, थैंक यू, बेस्ट ऑफ लक. आताच आपल्याला अली हसन सांगून गेले, बार बार देखो, हजार बार देखो.
अशाच प्रकारे आमच्या कार्यक्रमाला नेहमी येत जा आणि आमच्या या समाज कार्याला मदत करत जा. एवढं मी तुम्हाला आता विनंती करतो. आणि 5 मिनिटाचा इंटरवल जो 10 मिनिटापर्यंत चालेल, नाही 10 मिनिटात नक्की या इकडे. आपल्याला पुढचा सगळा कार्यक्रम करायचा, अजून जवळजवळ 12-13 गाणी आहेत, त्यामुळे कृपया सगळ्यांनी लवकर आपल्या स्थानबद्ध अशी विनंती करतो. आणि आता इंटरवल. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मला वाटतं वडा चहा संपलाच हवा. प्लीज बाहेर असलेल्या मंडळींनी आत यावं. आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय, कारण आधीच उशीर झाला आहे आणि हॉल लवकर द्यावा लागतो. तर मला वाटतं गाण्याने सुरुवात केली तर लोक पटकन येतील असं मला वाटतं. आणि गाणं पण असं आहे की दूर रहकर न करो बात करी बा जाओ, हेच आव्हान मी मला वाटतं सगळ्यांना करतोय आणि मंदारला सुद्धा करतोय. मंदार हे गाणं तू. रफी साहेबांच्या गाण्याबद्दल मला एकच फक्त तुम्हाला सांगायचं आहे रफी साहेबांबद्दल, की आत्ता डॉक्टर पटवर्धनाने सांगितलं नाना पालकर ट्रस्टबद्दल आणि डायलिसिसबद्दल, तर रफी साहेबसुद्धा मनाने केवढे मोठे होते. तर एकदा फॉरेन ट्रीपवरून येताना ते काय घेऊन आले असते? मग जनरली माणसं येतात ती सेंट त्या काळामध्ये सेंट घेऊन यायची, कधीतरी टेप रेकॉर्डर्स घेऊन यायची, नंतर जर दुबईतून येत असेल तर सोनं घेऊन यायचा. ह्या माणसांनी डायलिसिसचं मशीन आणलं
आणि नुसतं आणलं नाही तर त्या नौशादने विचारले की अरे तू डायलिसिसचं मशीन कशाला घेऊन आला फॉरेनला जाऊन, तर तो म्हणाला की डायलिसिस प्रचंड महाग असतं, मी जे मशीन आणलं आहे ते मी कुठल्या तरी हॉस्पिटलला भेट देणार आहे, त्यामुळे निदान काही गरीब लोकांचा तरी डायलिसिस होऊ शकेल. केवढी मोठी भावना या रफी नावाच्या माणसाची होती. खरंच रफीसमोर आणि त्याच्या दर्यातील स्वभावासमोर मी स्वतः नतमस्तक आहे. तुम्हाला विम्मी नावाची नटी आठवते का? विम्मी नावाची नटी हमराज नावाच्या सिनेमाची ती हिरोईन होती. ती रवीच्या एका उद्योगपती मित्राची बायको होती. दिसायला अतिशय सुंदर होती, म्हणजे तिला पाहून पहिल्यांदा रवी घायाळ झाला आणि रवीने तिला अशी विनंती केली की तू सिनेमात काय येत नाहीत, कारण बी आर चोप्रा एका नव्या हिरोईनच्या शोधात आहे आणि तू कदाचित त्यांना आवडू शकशील त्या ह्याच्यासाठी. तर रवीसारखा माणूस सांगतो म्हटल्यानंतर ती तयार झाली. तिने स्वतःचं घर सोडलं, स्वतःची माणसं सोडली आणि ती मुंबईत आली. बी आर चोप्रान जेव्हा तिला पाहिलं तेव्हा बी आर चोप्रासुद्धा प्रचंड घायाळ झाले. पण ही हिरोईन म्हणून कशी असेल हे पाहण्यासाठी त्यांनी साहिर लुधियानवी आपल्या मित्राला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पहा हिला, कारण साहिर हा अत्यंत परखड माणूस होता, तो आपलं जे काही मत असेल ते परखडपणे मांडायचा. त्यामुळे त्यांनी साहिरला बोलवलं.